there shall be a council of ministers with the prime minister, with the chief minister at the head, to aid and advise the governor. आणि त्यामुळे होतंय काय की गव्हर्नरवर हा सल्ला बंधनकारक आहे असं असताना त्याला जी डिस्क्रिशनची पॉवर आहे ती डिस्क्रिशनची पॉवर ही घटनेने दिलेली डिस्क्रिशनची पॉवर आहे. त्याच्यामध्ये सत्र बोलवण्याचा अधिकार नाही आणि त्यामुळे हा जो सत्र बोलवण्याचा अधिकार वापरला गेलाय हा घटनाबाह्य होता असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, जे मी तुम्हाला गेले 10 महिने सांगतोय. त्यानंतर आमच्या जीवाला धोका आहे वगैरे ह्या ही जी काही कारणं सांगितली गेली ती पण हास्यास्पद आहेत. हे पण तो लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम आहे, त्याचा बहुमताशी काही संबंध नाही आहे, हेही सुप्रीम कोर्टाने आत्ता सांगितलं. आता शेवटचा जो मुद्दा आहे तो असा आहे की जर का बहुमत सिद्ध करण्याकरता घटनाबाह्य बोलवलं गेलं सत्र आणि मग ते सत्र बोलवलं गेल्यानंतर जर का मला याच्यात बहुमत कदाचित मिळणार नाही म्हणून नैतिक ग्राउंडवर जर का राजीनामा दिला उद्धव ठाकरेंनी, तर कोर्टाने असं म्हटलं की राजीनामा त्यांनी दिल्यामुळे आम्ही स्टेटस को अँटी त्या ठिकाणी देऊ शकत नाही, माझं इथे दुमत आहे अशा करता की गव्हर्नरनी चुकीची ऑर्डर दिली त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला, तर त्या ऑर्डरच चुकीची जर का असेल ती जर का रद्द केली तर त्यांचा राजीनामा होतच नाही आहे, तो नंतर दिलेला आहे राजीनामा. त्यामुळे स्टेटस को अँटी जे करता येईल असं मी कित्येक दिवस म्हणतोय ते करता आलं असतं, परंतु सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलेलं नाही. आणि मी आपल्याला आधीच सांगितलं की सुप्रीम कोर्ट सांगेल तो कायदा असतो, मी सांगेल तो कायदा नसतो, पण तो सुप्रीम कोर्ट अनेक वेळा चुका करू शकतं. आणीबाणीमध्ये माणसाला जगण्याचा अधिकार नाही असं 4-1 जजेसनी कॉन्स्टिट्यूशन बेंचने निर्णय दिला होता, जो पुढे पुट्टास्वामीच्या केसमध्ये 9 जजेसनी एकमताने सांगितलं की हा निर्णय चुकीचा होता, जगण्याचा अधिकार काढून घेता येत नाही. तसंच या ठिकाणी माझं असं मत आहे की इथे कुठेतरी सुप्रीम कोर्टाची चूक होतीये, आता ती रिपेअर करण्याकरता लार्जर बेंचकडे जावं लागेल. पण या क्षणाला कायदा काय आहे भारतातला, आता आम्ही विद्यार्थ्यांना सांगू तरी काय सांगणार की जे आत्ता सुप्रीम कोर्टाने सांगितलंय तो महाराष्ट्रापुरता कायदा आहे. पुन्हा मी सकाळी म्हटलं तसं की या ठिकाणी 7 जजेसचं बेंच पुन्हा नेमून सबन भारताकरता कायदा करायचा असेल तर ते 7 जणांच्या बेंचनी करावा लागेल. आता याचा सरळ अर्थ असा होतो की स्टेटस को अँटी सुप्रीम कोर्ट देत नाही आहे आणि मग अपात्रतेचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो सर्वात सुरुवातीला डिसाईड व्हायला पाहिजे होता तो आता पुन्हा स्पीकरकडे देण्यात आला. फक्त एक मला थोडंसं आनंदाची गोष्ट वाटली की त्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की रिझनेबल टाईममध्ये त्यांना हे द्यायला पाहिजे, कारण नाहीतर असं आहे की आपल्याकडे विधान परिषदेचे हे सदस्य नेमा असं म्हटल्यानंतर 2 वर्ष काहीच केलेलं नाही, तसं हे स्पीकरकडे पाठवल्यानंतर समजा यांची मुदत संपेपर्यंत काहीच केलं नाही तर हे सरकार चालू राहतं, तर त्यांना रिझनेबल टाईम हे त्यांनी दिलेलं आहे. इथपर्यंत येऊन हा खटला थांबलेला आहे, यातला काही भाग हा निर्विवाद आहे, एकमत आहे. फक्त स्टेटस को अँटी जे दिलेलं नाही राजीनामा उद्धव ठाकरेंनी दिला म्हणून ते फक्त वादग्रस्त आहे असं मला वाटतं.